आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. जयसिंगपुरातील ऊस परिषद उच्चांग मोडणार सावकार मादनाईक. स्वाभिमानीची ऊस परिषद येत्या 27 ऑक्टोबर रोजी. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं आयोजित जयसिंगपूर येथील ऊस परिषद उच्चांग मोडेल असा दावा संघटनेचे नेते सावकार मादनाईक यांनी पत्रकार परिषदेत केला. येत्या 27 ऑक्टोबर रोजी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं जयसिंगपूर येथील विक्रमसिंह क्रीडांगणावर भव्य ऊस परिषदेचं आयोजन करण्यात आले आहे. याबाबतची माहिती संघटनेचे नेते सावकार मादनाईक यांनी पत्रकार परिषदेत दिली. ते म्हणाले, या परिषदेस खासदार राजू शेट्टी, रविकांत तुपकर, प्राध्यापक प्रकाश पोकळे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. ऊस परिषद आजवरचा उच्चांग मोडेल असा दावा त्यांनी यावेळी केला. बैठकीस भगवान काटे, देवेंद्र भुयार, विठ्ठल मोरे, सागर शंभू शेट्टे आदींसह शहरातील वृत्तपत्रे तसेच वाहिनीचे पत्रकार उपस्थित होते. महानकारी न्यूजसाठी जयसिंगपूरहून ऋषिकेश बावचे. 17व्या ऊस परिषदेच्या तयारीच्या निमित्तानं आज जयसिंगपूर ऑफिसमध्ये पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेसाठी उपस्थित असलेले राज्याचे अध्यक्ष आपले भोगळे साहेब, देवेंद्र भुयार साहेब, आपले जिल्ह्याचे अध्यक्ष काटे साहेब, आपल्या तालुक्याचे सर्व तालुक्याचे अध्यक्ष आदिनाथ हिमगिरे असतील, युवा आघाडीचे अध्यक्ष सागर शंभू शेट्टे, नगरसेवक शैलेश चौगुले, शैलेश अडके, जिल्हा परिषद सदस्य राम शिंदे, सर्वच स्वाभिमानीचे सर्व कार्यकर्ते आज उद्याच्या 27 तारखेच्या नियोजनसाठी सर्वच मंडळी प्रमुख कार्यकर्ते आज पत्रकार मित्र आले आणि उद्याच्या 27 तारखेच्या ऊस परिषदेची तयारी पूर्णपणे झालेली आहे. खासदार राजू शेट्टी साहेबांनी महाराष्ट्रभर दौरा करून ऊसाच्या दराच्या संदर्भात एक या माध्यमातून फिरलेले आहेत आणि आम्ही देखील तालुका हातकणंगले असेल, शिरोळ असेल, या शिराळा वाळवा या भागात प्रत्येक ठिकाणी जाऊन बैठका घेतलेल्या आहेत आणि ऊस परिषदेचे निमंत्रण सर्व कार्यकर्त्यांना दिलेलं आहे आणि उद्याची ऊस परिषद ही ऐतिहासिक असेल कारण खासदार राजू शेट्टींनी गेले 17 वर्ष हे 16 वर्ष झाले, आज 17वी ऊस परिषद आहे. काय ना काय 4 पैसे शेतकऱ्यांना पत्रात पाडून दिलेले आहेत हा विश्वास शेतकऱ्यांना आहे कारण 400-500 पासून आज 3000 पर्यंत दर दिला तो फक्त राजू शेट्टींच्या मुळे मिळाला हा शेतकऱ्यांना माहीत आहे. यासाठी उद्याची ऊस परिषद हे उच्चांकी होणार याची पूर्ण विक्रमसिंग मैदानावर आपली तयारी झालेली आहे आणि यासाठी मोठ्या संख्येनं शेतकरी देखील येतीलच आणि महिला भगिनी देखील यासाठी यावं असं आव्हान मी शेतकऱ्यांना करतो कारण ही ऊस परिषद कारण गेल्या वेळचे आपले FRP अजून दिलेले नाही काही कारखान्यानं आणि उद्याची दराचा काय ह्या सध्याचं साखरेचे दर का असतील आणि वाढलेलं महागाई गॅसचे दर असतील, मग साखरेचे दर असतील, लागवडचे दर आणि पेट्रोल डिझेलचे दर वाढलेले आहेत आणि ह्यामुळं भरमसाठ खर्च येतो त्याच्यावर आधारभूत साहेबांनी जो अभ्यास करून उद्याचं ऊस परिषदेचे जे दर मागतील आणि ते ऐकण्यासाठी आणि पुढील आंदोलनाची दिशा काय सांगतात ते ठरवण्यासाठी मोठ्या संख्येनं आपल्या जिल्ह्यातल्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी यावं असं आव्हान मी स्वाभिमानीचा एक शेतकरी. गेल्या वेळी काल ऊस परिषद झाली तिथं आम्हाला अपेक्षित होतं की ऊसाचा दर ठरवतील कारण सदाभाऊनं 3575 रुपये गेल्या महिन्याभरात ही चर्चा प्रसिद्धी माध्यमातून झालेली होती. विना कपात 3575 देणार असं जाहीर केलं ते म्हणून आपण आव्हानही केलं होतं बाबानो असं 3575 जर दिले तर आम्ही त्यांचा सत्कार करू आणि ते सत्कार करण्याचं त्यांना भाग्य मिळाले नाही कारण एक जबाबदार मुख्यमंत्री तिथं येतात आणि FRP नुसता जाहीर करून जातात हे चुकीचं आहे कारण गेल्या वेळची FRP ती किती तटल्या ते देखील त्यांनी त्यांना द्या कारखानदारांना असा आदेश केला नाही आणि नुसता सांगतात की FRP द्या म्हणून हे चुकीचं आहे. हे राजकीय स्टंट आहे आणि हे ऊस परिषद नसून हे राजकीय स्टंट घेतलेलं आहे आणि सदाभाऊची परिषद ही राजकीय होती हे लक्षात आलं. कोण खरं आणि कोण खोटं ते उद्याच्या 17व्या ऊस परिषदेमध्ये खासदार राजू शेट्टी सांगतील. ते आंदोलनाची दिशा महाराष्ट्रभर ठरते आणि उद्याच्या ऊस परिषदेला देखील राजू शेट्टी सांगतील त्याप्रमाणे चालणार आणि आंदोलनाची दिशा ठरेल आणि खासदार राजू शेट्टीच ऊस दराचं कोंडी फोडतात हे दाखवून देण्याचं काम आतापर्यंत केलेलं आहे तसं करून दाखवणार आहोत.